की आम्ही चाललेलो रात्रीचं रिटवायला आणि बाबू आणि मी आणि हे तरी गाडी चालवत होते यांच्या अंगामध्ये ना भूतलाईने पटकन चालू गाडीमध्ये ब्रेक दाबला असं डोकं स्टेअरिंगवर आपटून असं माझ्यावर बघितलं आणि डोळे असे एकदम लागलेले होते तर मी एकदम घाबरली मला समजलं आहे ना भूत लागलं त्याला वाटलं मी कुठे आलो आलो इकडे खाली ना बाळ माझा असा फिलिंग आली आता मी जसं काय नवीन मुलगी बघायला आलो आहे जसं लग्नाला मुलगी बघायला येत जसं मुलगी बघाल तसं मला बघ ना मस्त ग्लास घेऊन आली आहे तर पहिले कसं मुली बघायला येतात आपण समज मी मुलगी बघायला आलो आहे तर तुम्हाला कसं दिलं ते ग्लास कसं बोलेल कसं बोलेल मी मुलगी चला तर आम्ही चाललोय आमच्या माऊला घेऊन गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी आमचं फेवरेट गाणं बोलू का गाईज गुड मॉर्निंग आता जस्ट उठलोय मस्तपैकी फ्रेश होऊन निघलोय आणि आता चाललोय एसकेला घ्यायला चाललोय कारण का आता जायचं आहे सकाळी सकाळी परत उठून झाला तर मस्त जाऊ दर्शनाला पप्पा दादा सर्वजण येणार काकाकडेच्या दर्शनला आणि आज दुपारी तिकडे जेवण बिवण सर्व होईल प्रोग्राम तुम्हाला ब्लॉगमध्ये पूर्ण बघायला भेटेल आणि आज आहे तर म्हणजे फर्स्ट डे गणपती बाप्पाचा आणि बरेच मित्राच्या घरी पण जायचं दर्शनाला परत नातेवाईक परत आजीकडे सर्वीकडे आज फिरणं आहे तर मग त्याच्यामुळे पटकन आता पहिले जाऊ इतके आवर पटापट निघूया तेच केलं बघू आणि बाबूला भेटूया आता तर कशी दिसते सांगा मी तुम्हाला विचारू शकते कारण माझ्या नवरीने तुला गाणं कमेंट केली मला बघून म्हणून मी तुम्हाला विचारते अगं मी तुला चांगलं बोललो मी फक्त बोललो मद्रासी दिसते मद्रासी मग काय तू आंटीच तर आता पोरगा झाला तर कुठे चालली इथं ते स्वप्न तर सांग इथे नाही तर मी आलो घरी मला नाश्ता माझा खिचडी दिली खाऊन घेतली पटापट आणि लाडू होता लाडू नाही खाल्ला आणि तुम्हाला सांगायचं विसरतो एसकेला स्वप्न पडलं स्वप्न रात्री तर घाबरली खूप जास्त घाबरली एसके तर तिला विचारूया स्वप्न काय पडलं आणि बाबू पण झोपला आता तयारी करून मस्तपैकी आता जाऊया पटकन एसकेला घेऊन इकडनं काकाच्या घरी माझा असा फिलिंग आली आता मी जसं काय नवीन मुलगी बघायला आलो आहे जसं लग्नाला मुलगी बघायला येत जसं मुलगी बघाल तसं मला बघ ना मस्त ग्लास घेऊन आली आहे तर पहिले कसं मुली बघायला येतात आपण समज मी मुलगी बघायला आलो आहे तर तुम्हाला कसं दिलं ते ग्लास कसं बोलेल कसं बोलेल मी मुलगी नाही ते विचारतात नाव बिव कसं विचारेल हां आलो तो मी असं तुला बघायला नाही ना मग आपण करायचं त्याचा कार्यक्रम परत एकदा बघायचा पटकन पिऊन घ्या चष्ट कॉपी मध्ये पिऊ घ्या बघून आलेत ना स्वतःच पोरी जाऊन दादाला बघायला जायचे स्वतःच पोरी बघून यायची शुभमच्या लग्नामध्ये आपण तुमचीच मजा आहे तुम्हीच एक्साइटेड असतात ना मस्त नवरदेपेक्षा भारी कपडे घालून जाईल तेच करा तुम्ही सगळ्यांची लग्न मोडा स्वतःच मस्त संसार टिकून ठेवा तर स्किन माहिती कॉपी केली नाही तुम्हाला स्वप्न सांगणार रेस्केला स्वप्न पडलं रात्री सांगा तर हो मस्त गेली स्टारबक पण फेल ग फक्त ग्लास मध्ये टाकून प्यायची आहू ना कुत्रा घे पिते असं पहिले पिलं असत ना सोडली असती ना लग्नात आले काय घरा त्यांच्या डायमंड सोना हिरा मोती हो ना नाही तो चांगला वाटतोय तो आहे तो पहिलेवाला पहिलेला चांगला वाटतोय काढा आताचा ब्लॅक सोडतो ना ब्लॅक नाही होते ऐक ना राहून ना दोन्ही टू आठ चांगला वाटतो दोन्ही सांग ना काय बोलेल तुझी स्वप्न तर काही जा एसकेला पडलं स्वप्न आणि स्वप्नामध्ये काय पडलं ते सांगणार आहे एसके मस्त देखे या सगळ्या काय यार तू तिकडे बघ तिकडे जा
हाँ जा भारी इससे फोटो काट वीडियो काट तुझे भारी भारी चल सर तिकडे सांग स्वप्न पडलं मला तर मी गेली मस्त पिटवायला. आम्ही चालेल आणि गाडी चालवत होते त्यांना रात्री ना एकदम मला कोणतरी बोललं का रात्री बाबूला बाहेर काढायचं चांगलं नसतं तर माझ्या आता डोक्यामध्ये वेगळंच असतो ना तर ते वेगळंच स्वप्न पडलं मला की आम्ही चाललेलो रात्रीचं पिटवायला आणि बाबू आणि मी आणि हे तरी गाडी चालवत होते यांच्या अंगामध्ये ना भूतला यांनी पटकन चालू गाडीमध्ये ब्रेक दाबला असं डोकं स्टेअरिंगवर आपटून असं माझ्यावर बघितलं आणि डोळे असे एकदम लागलेले होते तर मी एकदम घाबरली. मला समजलं आहे ना भूत लागलं की कडचं जाण लागलं तर मी काय केलं माहिती का काय केलेली मी मगाशी हां तर माझंच मेडिकल होतं तर मेडिकलमध्ये गेली आणि ते इंजेक्शन असतं एक त्याच्यामध्ये बेशुद्ध पडतं माणूस तर मी बोलली हे ना तर मी आवडू नाही शकत ना भूत आल्यावर ना कसं आवडू शकते मी आणि बाबू हातामध्ये माझा तर मी त्या माणसाला बोलली कबूत झाला माझ्या नवऱ्याला तो बोला मी पण नाही शकत सॉरी म्हटला तर मग त्याने इंजेक्शन दिलं आणि मग पटकन तुमच्या हातामध्ये घुसून दिलं मग तुम्ही चक्करून पडले आणि नंतर मग इंजेक्शन दिले चक्करून कसं पडलं मग तेच मी बेवस्थित मग त्या माणसाने मला हेल्प केली मागच्या सीटवर तुम्हाला बांधून टाकलं मग तो बोला तुम्हाला गाडी चालवता येते मी होय येते तर मग बोला तुम्ही घेऊन जाय ना घरी आणि डायरेक्ट किंवा काय काहीतरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला भूत लागलं तर मग बाबूचं मला खूप भीती वाटायला लागली मग तर मग काय केलं बाबूचं ते सीट भेटतं ना तो सीट आम्ही घेऊन ठेवलेलं तर डिक्की म्हणजे मग तो सीट काढला बाजूच्याला सीटला बांधून टाकला बाबूला पण आणि खुर्ची साठमध्ये नेली थार आपली घरी डायरेक्ट खूप फास्टमध्ये नेली आणि तुम्ही मध्ये ना आवाज करत होते मग मी तिला सोडणार नाही इसके आणि मला खूप भीती वाटत होती बेकार मी असं वाटत नव्हतं का माझ्या नवराच माझ्याकडे विरोधात जाईल म्हणजे तेव्हा काय माहिती मला तुमच्यातलं भीती वाटत होती नंतर तर काय मध्ये ना मध्ये रूम घेतलेली आपण राहिला असे छोटे रूम मध्ये राहिला तिथे पण असं अंधार म्हणजे वेगळं स्वप्न नाही का माझं सुगड असतं म्हणजे अंधार पडून जातो असं वेगळंच काहीतरी होत बस बस मोठं असं काही नाही चालू खोटं असं भूतभेत काही घाबरायचं नाही बिंदास राहायचा बिंदास्त राहिली बिंदास्त बांधून टाकलं तुम्हाला ओ व्हेरी गुड मस्त ग स्वप्न होता थँक्स सो मच स्वप्न सांगितल्याबद्दल आमच्या युट्यूब फॅमिलीला. चला तर आम्ही चाललोय आमच्या माऊला घेऊन गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी. ओ आमचं फेवरेट गाणं बोलू का आमच्या पप्पा आणि गाणमध्ये आणला आमला मम्मी गाणमध्ये आणला शंकर आणि पार्वती माडीवर बसले गणपती तू खूप बघतोय चांगला डीजे पार्टी तर चला मग जाऊया कसली चांगला आमच्या आजीला पण लय आवडतं फिरायला आजी पर्स पकड पडायला आली पण मम्मी माझी करू टाक मम्मीची ए मावडी काय म्हणते ग तू कुठं चावली आज माझ्या मावडीला इथे मच्छर चावले ग दोन दोन आमच्या लग्नाला आवडतं ग मच्छरांना नको ग म्हातारा करू आम्हाला जेवणच राहायचंय है ना भाऊ आजी म्हणते लवकर म्हातारा कर तुम्हाला माहितीये का आमचा माऊ पहिल्यांदा एरटिका मध्ये बसलाय ना आपण तेव्हा ह्याला गेलतो बसलेला आहे पागल तीनदा जेवला दवाखाना बिवाखाना जाताना पागल अजून एक थार बघितली आम्ही घेतात खेळलेत ना अच्छा बाबूची चाल का दर्शनाला इकडे इकडे
आता बाबा आलेले आहे तर सर्वजण आपण जाऊ आहे दर्शनाला. दादा जरा बिझी आहे सध्या तर बाबा दादा संध्याकाळी येणार आहे. हा चला बाय बाय. सो आता जाऊया काकाच्या घरी दर्शनाला. पहिले तर आजच्या दिवसाचा फार गणपती बाप्पाचं दर्शन करायला चाललं आहे. पहिले काकाकडनं सुरुवात करूया, मग नंतर आजीकडे जाऊया. मग आजीकडनं तर मित्रांकडे, सर्व मित्रांकडे जायचं आहे. तर ते होऊन जाईल, उद्या पण जाऊ शकतो. तर फटाफट दर्शन करून घेऊया का. माझ्याकडे पण चालू करत त्यांचा मोबाईल. दादा पण येणार आहे. बाबूने घेतलेलं आहे, बाबूला आमच्या वीरला घेतलेलं आहे. वीरला बाबूला लो पहिली जेवण करून घेऊया. मस्त की जेवण वाढलेलं आहे. तर मी पण जेवणा बसलोय. तर पप्पा इकडे बघा जेवण वाढते. चिव तुम्हाला 7 दिवस वेज खायचं का? खाली ना बाळ ठेवायचं.